अखिल जगत स्वामी साब सदा शिव बल्लारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्ति दाता जय दुरी गणाधीशित आदि रुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंड। जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगर तुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊने तोडा कमरी करा पटा मिहिर मस्तकी तुरा ओबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल जय जयाजी मणिसूदन जय जय दैत्य प्रेतासना जय जयाजी मार्तंड भैरव जय जयाजी त्रिपुर दाहका जय जयाजी असुरांतका जय जय प्रतापकारिका त्रिशूलधारी शंभु जय नमो दैत्य विघ्नांतकासी कली दोषहरा भक्त प्रियासी नमो करुणा सागरासी संहारकारका मार्तंड भैरवासी नमो वैराल देवा मल्लासी नमो विश्वाचा पालकासी नमो देवा अर्चित चरणासी वागीश्वरा नमन तुझे। मला असं वाटतं की तुम्ही अजूनही विचार करावा। मला जायलाच हवं, परंतु श्री खंडेराव जेजुरीत येतीलच। तुम्ही इतके कष्ट करून जाण्याची खरंच गरज नाही। मी स्वतः जाणार आणि अण्णा घेऊन परत येणार। मी अण्णा शाप देऊन जी चूक केली आहे त्याची मी यांच्याकडे क्षमा मागणार आहे। मी पदर पसरेन, पण मी अण्णा इथे आनंदाने घेऊन येईन। मी अजून प्रतीक्षा नाही करू शकत। तुम्ही ऐकणारच नसाल तर एवढंच सांगते, काळजी घ्या। प्रवास लांबचा आहे। Oh,
हळदीने माखलेली हळदीने माखलेली हळदीने माखलेली हळदीने माखलेली गजऱ्यांनी सजलेली गजऱ्यांनी सजलेली गजऱ्यांनी सजलेली गजऱ्यांनी सजलेली रूपगुणाने देखणी रूपगुणाने देखणी रूपगुणाने देखणी रूपगुणाने देखणी बानुलाजे मनोमनी बानुलाजे मनोमनी बानुलाजे मनोमनी बानुलाजे मनोमनी उभी राही बोल्यावरी उभी राही बोल्यावरी उभी राही बोल्यावरी उभी राही बोल्यावरी बानू आली लग्नाला बानू आली लग्नाला बानू आली लग्नाला बानू आली लग्नाला बानू दिसे चंद्रावाणी बानू दिसे चंद्रावाणी बानू दिसे चंद्रावाणी बानू दिसे चंद्रावाणी बानू नटली सजली बानू नटली सजली बानू नटली सजली बानू नटली सजली बानू झाली खंडोबाची 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 मी बानूशी विवाह करतो आहे. तिच्या जयाद्रीच्या जन्मापासून ते आतापर्यंत तिने जी भक्ती केली आहे, जे प्रेम केलं आहे, त्याचे फळ तिला मिळत आहे. आज मला कैलासात जयाद्री आणि पार्वतीला दिलेल्या वचनाची प्रकर्षाने आठवण होते आहे. स्वामी, मी हिला तुमच्या साक्षीने एक वचन देते. ही कृतयुगा मल्हारी मार्तंड अवतारात ही तुमची अर्ध भार्या हो. नमो शिवाय, नमो महेश्वराय, नमो शंभवेय, पिनाकिने नमन तुझ, नमो शशिशेखराय, नमो वामदेव, नमो विरूपाक्षाय, कपर्दिने नमन तुझ, नमो नीललोहिताय, नमो शिवशंकराय.
नमो शूलपाणाय खटवांगिने नमन, नमो विष्णु वल्लभाय, नमो शिपिविष्टाय, नमो अंबिकानाथाय, श्री नीलकंठाय नमन तुझ। मी जरी माझ्या कन्येचा वध करा अशी आज्ञा सेवकांना दिली असेल, जरी मी तिचा भाग्य विधाता नसेन, तरी मी बानूचा पिता आहेच आणि पित्याच्या अनुमतीशिवाय कन्येचा विवाह करता येत नाही हे श्री खंडेरायांना मी पटवून देईन। हा विवाह मी होऊ देणार नाही। देवा, शुभ कार्यात विघ्न आहेत। श्री म्हाळसा देवींचं समजू शकतो, परंतु इंद्र देवांकडून वेगळ्या अपेक्षा आहेत। प्रधानजी, म्हाळसेने स्वतःच्या रागाला आवर घालायला हवा। या सर्व गोष्टींकडे तिने एका वेगळ्या पद्धतीनेही पाहायला हवं। परंतु देवा, त्यांना हे ठाऊक नाही की हे त्यांचंच वचन आहे। देवा, मला असं वाटतं आहे की तुम्ही सत्य उघड करावं, म्हाळसा देवींना त्यांच्या मूळ रूपाची आठवण करून द्यावी आणि बाणाईला हे ज्ञात करून द्यावं की तीच जयाद्री आहे। नाही प्रधानजी, आता नाही, अजून ती वेळ आली नाही। परंतु देवा, ह्यात तुम्ही हे दुःखाला संकटाला सामोरे जाता आहात। प्रधानजी, दोघींना समोरासमोर येऊ द्या, त्यांना मनुष्य जन्माचे दुःख भोग भोगू द्या, ते अनिवार्य आहे। देवा, हे एवढे सोपे नव्हे। या सगळ्यात तुम्हाला जास्त त्रास दुःख यांना सामोरे जावे लागणार आहे। ते तर मला भोगावेच लागेल, पण प्रधानजी, नातेसंबंधाबद्दलचा एक वेगळा अध्याय तरी लिहिला जाईल। देवा, सगळं काही अवघड होत जाणार आहे। प्रधानजी, ते मला दिसतंय। प्रणाम देवा। प्रधानजी प्रणाम। देवा, विवाहाची पूर्वतयारी झाली आहे, आता आपण सज्ज व्हावं म्हणून मी आलो आहे। होय, मी आताच देवांना अंतपुरात पाठवणारच होतो। नववधूची सगळी तयारी झाली आहे, आता आपण वेळ न दवडता लवकर यावं ही विनंती। चला आपण जाऊयात। प्रधानजी, आपणही येताय ना? देवा, मला दुसरे कार्य करायचे आहे, आपण पुढे व्हावं। देवा, चला। येऊ कसे आले मी तासून? उशीर झाला का? समजा येळच सुरू हाय। तू का उगाच कावरा बावरा होतोय? नवरदेव आहेत ते, येत्या। अरे पण वरात यायला हवी होती ना आता पतूर। बाप आहेस पोरीचा असं होणारच। अरे पण लगीन कोणाशी होतया? हा खंडू बशी राज हाय जेजुरीच, देव हाय देव। काळजी करायचं कारणच नाही बघ आजा, बानूला आता सोन्या नानाची अजिबात कमी नाही। दिस पालटला आजा तुझ। चंदनपुरी कुठ, नळदुर्ग कुठ, आणि जेजुरी कुठे? माझी बानू सुखी झाली म्हणजे समज मिळालं बघ। मा होईल अजा, समज तुझ्या मनासारखंच होईल। नवरी सारखं सजलेल्या बानूला कधी एकदा बघतोय असं झालंय बघ मला। फुलांच्या मुंडवळ्या, कपाळी कुकू, गळ्यात मंगळसूत्र, कशी दिसत असेल नाही माझी बाजू।
बाणाई, आज तुम्ही खरोखर विलक्षण सुंदर दिसत आहात. आज देव निस्तं तुझ्याकडेच बघत राहतेल बघ बानू. म्हणजे चल तुझं आपलं काहीतरी. बानू, आज तुझा विवाह आहे. तुला असं सजलेलं पाहून मला देखील माझा भूतकाळातील दिवस आठवला ग. तुला कोणाची दृष्ट लागू नये. नाही म्हणू नकोस ग, हे तुझ्यासाठीच आहे. तुला अगं काय झालं, कशामुळे हुडकतेस मला? आणि बघ ना, नवरदेव नवरदेवला किती उशीर झाला ते. अरे ते येत्याल, पर बानूला येतो का जरा भेटाया? सजून तयार झाली आहे ती. मी येऊ म्हणतीस? बोलवते. अरे वा, जा बघू नी.
एकदा का लगीन सुरू झालं की तुला बोलता येणार नाही पोरीशी. जा येतो का जाऊ म्या. वय वय ए आबा कोणाला काय हवं नगत बघ मी आलो. जा जा जा. मी मार्तंड भैरव संपूर्णपणे तुझे दायित्व स्वीकारतो आहे आणि ते मी कदापि विसरणार नाही. हे असे क्षण आहेत जे मी कधीच विसरू शकत नाही. या क्षणी केवळ तुझेच नाही तर माझेही स्वप्न पूर्ण झाले. त्यांनी जे मोहिनीचे रूप धारण केले होते अगदी तसेच तुझे रूप आहे. तुला असे प्रत्यक्ष पाहायचे होते. तू दिसत नव्हतीस तर माझी काय अवस्था होती ते तुला काय सांगू. आज मी तुला सांगतो माझ्यापासून कधी दूर नको जाऊस. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. आज नळदुर्गला श्री खंडेराय आणि माझ्या कन्येचा विवाह करण्याचा घाट घातला गेलाय जो मला अमान्य आहे, जो म्हाळसादेवीना देखील मान्य नाही. म्हाळसादेवी, तुमचे आणि माझे ध्येय एकच आहे, बानूचे लग्न होऊ न देणे आणि ते मी पार पाडेनच. माझी बानू, अरे असला आंबूनच काय बघते आज. अग स्वप्न मी वाटलं नव्हतं की माझी बानू अशी सजल, तिच हे असल लगीन असल. खंडूबाची बायको शोभती बघते आता. म्या लांबूनच बघते तुला. बार कापड आली दागिना आलं म्हणून म्या काही वेगळी झाले. वय अरे म्या तुझीच बानू आहे र. डोळ्याच पारण फिटलं बघ माझ्या. माझी लेख खंडूबाची बायको हा ना. अग काय बोलून काय नका असं झालंय बघ मला. तुझं सपान खरं ठरलं.
अजून आपल्याला काय होवं ग? आता पतूर तुझ्या समदेसीस माझ्या संघ कष्टात गेले, पण आता सुखाच्या पायगाड्या आहेत तुझ्या मोर. देवा संघ हाय म्हणजे सुखच आहे, पर त्या सुखात माझा बाण आहे. बार तू जलंबर कष्टच केलेस, पर सुख माझ्या वाटेला आलं र. बापाला दुसरं काय होव ग? हे नग नग डोळ्यात पाणी नग. अग चांगलं नाही दिसत ती. म्या बी उगा काय बाई बोलत बसलो बघ, तू नवरी सारखी सजली होती म्हणून तुला बघायला आलो होतो म्या. चल म्या येतो. बरक केलंस बघ तू मला. ए बानू, अग तुझी जागा हात हात आहे. चल येतो मी. आता हातच थांबलो ना तर तू रडोशील बघ मला. श्री मार्तंड भैरवांचा द्वितीय विवाह. हा विवाह जयाद्रीच्या अर्थात बानूच्या भक्तीची परिणिती आहे. तिच्या अपार कष्टांची यात्रा इथे पूर्ण होते. प्रत्यक्ष शिवाला पती म्हणून प्राप्त करणं एवढं सोपं नव्हे, पण हे सत्यात उतरलं आहे. सगळी सृष्टी हा आनंद साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहे. निसर्गातला कण न कण तेजानं तळपतो आहे या क्षणाला सामोरं जाण्यासाठी. आज मीही या क्षणांचा साक्षी आहे. खंडेदाया देवराया थाटून
आला सानळ दुर्गाना घेऊन जाया बानू बया ऐटीत बांधला सामुंडा बळ्या मंडप आभारी इंद्रधनुचा हुईला स्पर्श झाला देवगणांचा येतून थटून बसली बघा हिवराया खंडेराया बानू बया बानू बया बानू बया बानू बया हाती गाली हिवराया खंडेराया बानू बया बानू बया बानू बया बानू बया हाती गाली हिवराया खंडेराया गाठून डोंगर हिच्या भक्तीनं गाठला हा दिवस असा हळदीनं भरून या ओंजळ देवराया नदीला जणू जन्म नवा थटून बसली बघा हिवराया खंडेराया पाडू बया पाडू बया पाडू बया पाडू बया हाती गाली हिवराया खंडेराया पाडू बया पाडू बया पाडू बया पाडू बया हाती गाली हिवराया माळा हिन माळल्या हो भल्या शरथीन सोसून शत शत पीड हिला स्वीकारला भोळा बल्हारीन लक्ष्मी सरस्वती आले ब्रह्मा विष्णू अवतरले लक्ष्मी सरस्वती आले ब्रह्मा विष्णू अवतरले नारद मुनीन सूर आळविला मंगलाष्टकांचा सूर गगनी भिडला हे नटून थटून बसली बघा हिवराया खंडेराया पाडू बया पाडू बया पाडू बया पाडू बया हाती गाली हिवराया खंडेराया पाडू बया पाडू बया पाडू बया पाडू बया हाती गाली हिवराया खंडेराया पाडू बया पाडू बया पाडू बया पाडू बया हाती गाली हिवराया खंडेराया पाडू बया पाडू बया पाडू बया पाडू बया हाती गाली हिवराया खंडेराया तहानेने व्याकुळ व्हायला झालं आहे कुठेतरी पाणी दिसत आहे का ते बघायला हवं
या ठिकाणी मी आधी येऊन गेले आहे असं मला का वाटतंय? जेजुरीहून विवाह तिथी निश्चित झाल्यानंतर जेव्हा मी नेवासेला जात होते तेव्हा याच ठिकाणी मी थांबले होते आणि याच ठिकाणी यांच्याशी मी दर्पणातून बोलले होते. तुम्हाला अजून एक सांगू का जी? तू बोलतेस ना तर असं वाटतं की तुझ्या जिभेवर साखर ठेवलीये. तुला पाहताच तुझ्या कोणीही प्रेमात पडेल. पण म्या कोणाच्या बी प्रेमात नाही पडले. माझा देव एकच. त्या दिवशी याच ठिकाणी मला बानू भेटली होती. आम्ही एकमेकींशी बोललो होतो आणि मला हे आत्ता ध्यानात येते आहे. या आधी मला हे का नाही आठवलं? भविष्यात घडणाऱ्या संकटाची चाहूल मला आधीच का नाही ओळखता आली? हा संकेत ओळखण्यात माझ्याकडून कशी चूक झाली? अजून सारं काही हातातून निसटून जाण्याआधी मला यांना जेजुरीत आणायलाच हवं. प्रधानजी, देवा देवा, आज या मंगल प्रसंगी आपले शिवविवाहाचे पौरोहित्य करण्याची आज्ञा असते. या मंगल कार्याची सुरुवात श्री गणेश पूजनाने करूयात. महागणपती पूजनम मुदाकरात मोदकम सदा विमुक्ति साधकम कलाधरावतंसकम विलासी लोकरक्षकम अनायकैकनायकम विनाशिते भरैत्यकम नताशुभाशुनाशकम नमामितं विनायकम महागणाधिपतये नमः. पुष्पाणि समर्पयामि, धूपम अगरापयामि, दीपम दर्शयामि, नैवेद्याः विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणौम्यारौ सर्वकार्यार्थ सिद्धये.
पाशिपाणी नमस्तुभ्यं पद्मिनी जीवनायकं पुण्याह वाचनं यावत् तावत् वंसन्निधो भव तेनायुप्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु तेनायुप्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु। देवा आता आपण मधुपर्क पूजनास प्रारंभ करूया। मधुपर्को मधुपर्का विष्टरो विष्टरो विष्टरा सर्वदा सर्वकारेषु नास्ति एषा मंगल मुनिवर जिथे असाल तिथून त्वरित इथे या, माझे अत्यंत महत्त्वाचे काम आहे। नारायण नारायण। देवेंद्र तुम्ही आणि इथे का? त्यात एवढे आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? माझ्याच कन्येचा विवाह सोहळा आहे ना। हो पण तुम्हाला निमंत्रण नव्हते। इथे सगळ्यांनाच विसर पडलाय की मी तिचा पिता आहे। आपण मला का बोलवलेत देवेंद्र? मुनिवर मी स्वतः विवाहस्थळी जाऊन हे सांगू शकतो। तुमच्या मनात काय चाललं आहे देवेंद्र? हा विवाह थांबवा असा निरोप आहे माझा। देवेंद्र हे विघ्न आणू नका, ते योग्य नाही। मुनिवर मी स्वतः विवाहस्थळी जाऊन हे सांगू शकतो, पण ते उचित दिसणार नाही म्हणून तुम्हाला सांगतोय। देवेंद्र आपण याचा पुनर्विचार करावा। नाही, हा विवाह थांबवा असा निरोप द्या। नारा नारायण। आता आपण कन्यादानाच्या विधीला सुरुवात करूया। वधू पित्याने कन्यादानासाठी यावे। थांब जमे।
देवा थांबा हा विवाह थांबवा. देवेंद्र तुम्ही जे काही केलं ते तुमच्याकडून अपेक्षित नाही. क्षमा असावी पण नारायण आधी मला देवेंद्रांचं काय म्हणणं आहे ते समजून घ्यायचं आहे. परंतु देवा प्रधानजी देवेंद्र बोलावे. देवा कुठल्याही मंगल कार्यात विघ्न आणावे असा माझा हेतू नाही. पण बानू ही माझी कन्या आहे. माझ्या अनुमतीशिवाय तिचा विवाह होऊ कसा शकतो. श्री खंडेरायांनी तुमची अनुमती घ्यायला हवी होती असं म्हणायचं आहे का देवेंद्र. प्रधानजी त्यांना बोलू द्यावे. देवा आपण नीतीशास्त्राचे आणि न्यायशास्त्राचे जनक आहात. मार्कंडेय ऋषींकडून न्यायशास्त्र आपणच लिहून घेतले. आता मला सांगा माझ्या कन्येचा विवाह होतोय तोही माझ्या संमती विना हे उचित आहे. मग काय म्हणणं आहे देवेंद्र. हा विवाह मला मान्य नाही. देवा तुम्ही सगळ्या जगाचा न्याय करता मग माझ्यावरतीच अन्याय का. माझ्या कन्येला अजून तेवढी समज नाही आणि रानात ज्या मेंढपाळानं तिचा सांभाळ केला तो तर आपले वैभव पाहूनच दिपून गेला असेल. पण मला बोलणं भाग आहे. देवा तुम्ही शांत का. प्रधानजी बानूचे पिता ह्या नात्याने त्यांचे म्हणणे योग्य आहे. Thank you.
बानूचा हा वाडा असा फुलांनी का बरं सजवला असेल? बानूचे आराध्य म्हणजे श्री खंडेराय, ते या ठिकाणी आले असावेत म्हणून त्यांच्या स्वागतासाठी तरी सारा सजवलं गेलं नसेल ना? का अजून काही कारण आहे? मागे जेव्हा मी बानूला भेटायला या ठिकाणी आले होते तेव्हा या बेलाच्या झाडाखाली हळदीचे शिवलिंग होते, पण आता ते शिवलिंग या ठिकाणी नाही आणि या घरातही कोण नाही. हा सारा काय प्रकार आहे? माझं मन मला सांगत आहे की काहीतरी नक्कीच घडत आहे, असं काहीतरी जे मला घडायला नको आहे. पण ते काय आहे हे मात्र कळत नाही. हे चंदनपुरीतच आहेत असं मला कळणं, इथवर येताना मला वाटेत बानूची आणि माझी भेट झालेली आठवणं, इथे आल्यावर कुणीही न भेटणं, बानूचा हा वाडा सजवलेलं असणं, हे सारं काही एकमेकांशी निगडीत आहे. मला या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं आवश्यक आहे. कोणीच कसं दिसत नाही. यांचा वनवास संपल्यावर हे चंदनपुरीतच आहेत असे मला कळले होते, पण हे चंदनपुरीत नाहीत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे वस्तीवर साधं चिटपाखरू देखील नाही. कुठे गेली आहेत सारी माणसं वस्तीवरची? तुम्ही खरंच सांब सदाशिव आहात, भोळे आहात. हा विवाह आता थांबवता येणार नाही. विचारता हात आले, पर मला कळना देव लगीन सोडून हात कशा पाय आले ते. हे देवेंद्र, मला ह्यांचं तोंड भी बघायचं नाही. यांचं असं म्हणणं आहे की यांच्या संमती शिवाय तुझा विवाह होऊ शकत नाही. का? कोण आहे ते माझं?
बानू, मी तुझा पिता आहे. पिता, इतकं वरीस कुठं होता तुम्ही? हे बघ बानू, हा आपल्या कुटुंबातला अंतर्गत विषय आहे, आपण त्यावर नंतर बोलू. पण हा विवाह मला मान्य नाही. कोण तुम्ही? पानू, तुम्हाला काय विचारायचं माझ्या लग्नाचं? तुमचा माझा काय संबंध? काहीही झालं असलं तरी मी तुझा पिता आहे आणि हेच सत्य आहे. पिता, स्वतःच्या पोटच्या पोरीला मरण्यासाठी सोडून दिलं क्यों पिता? जास्ती महाराज सांगितलं त्यांचा भी हात कापलं. अरे, त्यांच्याकडे काहीच होतं म्हणून सोडून दिलं मला. की आपल्या हात हे पाप नका घडाया. कोल्या कुत्र्यानी लचक तोडलं असत माझं तर आज यो दिसच दिसला नसता मला. माझा बात क्यों हाय त्यानं जगाची पर्वा न करता मला रानात न उचललं. घरला घेऊन गेला, मला लहानाच मोठं केलं. अरे आज मी माझा बा मला विचारतो हे करू का ते करू का? का? अरे त्याचा जीव आहे माझ्यावर. अरे माझ्या वाटेला चूक याव म्हणून स्वतःचा समजा जलम घालवला त्यानं. बाणाई शांत हो. जेजुरी सोडून मी इथे आलो कारण अशी विघ्न येणार हे मला माहित होत. शुभ आलं की त्या मागे अशुभ येऊन उभं राहतच. नारायण नारायण, आता पुढे काय करायचं? श्री खंडेरायांना माझी बाजू पटलेली आहे. त्यामुळे हा विवाह होणार नाही. देवा, यासनी न्याय माझ्यावर आणले का? काय पाप केलं आहे म्या? इथवर मला कस पाय आणलं सा? बानू, मी तुझ्यावरही अन्याय होऊ देणार नाही. असं नाही होऊ शकत देवा, एक अंतिम निर्णय घ्यावाच लागेल. आता मला बोलू द्यावं. मी देवेंद्रांचं सगळं म्हणणं ऐकलं आहे. मी सांगतो, देवेंद्रांची मागणी स्वीकारूया.
श्री खंडेराय आणि बाणाई यांचा हा विवाह होणार नाही. बाणाई डोळ्यात अश्रू नको, काही क्षण प्रतीक्षा करा. नारायण नारायण. देवेंद्र, हा विवाह नाही झाला तर तुम्हाला आनंदच होईल, हो ना? देवा, माझे कार्य झाले आहे, मला आज्ञा असावी. थांबा. अजून माझे कार्य झाले नाही. भोळ्या देवांना न्यायशास्त्राचे आणि नीतीशास्त्राचे तुम्ही स्मरण करून दिलेत. हा तर्क केवळ तुम्हालाच सुचू शकतो देवेंद्र. परंतु तुम्हाला न्यायशास्त्र अजून समजले नाही. स्वतःच्या कन्येचा वध करण्याची आज्ञा देणं, दिव्य शक्तींचा अयोग्य उपयोग करून तिचं रूपांतर एका लहान बालिकेत करणं, घोर अरण्यात क्रूर श्वापदांमध्ये केवळ स्वतःच्या अहंकारासाठी तिला मृत्यूच्या तोंडी सोडून देणं, ह्यासाठी अत्यंत कडक शासन लिहून ठेवलेलं आहे. न्यायशास्त्राप्रमाणे तुमचे इंद्रपद काढून घेण्यात येईल. देवेंद्रांचे सगळे अधिकार काढून घेण्यात येतील. स्वर्गलोकीचे राज्य आणि इंद्रपद दुसऱ्या कुणाला तरी द्यावं लागेल. देवा, यांच्या अपराधांकडे दुर्लक्ष करून यांना क्षमा करावी. आणि हा विवाह पार पाडावा अशी मी आपणास विनंती करते. एक आई आपल्याकडे याचना करत आहे देवा. शशी देवी, इंद्रदेवांना त्यांच्या अपराधासाठी शासन हे व्हायलाच हवे. देवा देवा, माझं इंद्रपद गेलं तर मी काय करू? मी कुठे जाऊ? सत्ता आणि वैभव नसेल तर माझी दुरावस्था होईल देवा. अहो, आता तरी क्षमा मागा. विवाहात विघ्न आणायचे तुमचे हे कृत्य मला आवडलेले नाही.
माझी नाही तर बानूची क्षमा मागा। क्षमा शुभ कार्यासाठी विलंब नको, विवाह स्थळी जाऊया। कोण आहेस तू आणि या निर्जन वस्तीत तू एकटी कशी? मी एकटी कुठे आहे? तू आहेस की सोबत? हो, पण कुठे गेली सगळी माणसं? सगळ्या वस्तीची दारं खिडक्या बंद आहेत, एक चित्ताखुरी नाहीये इथे। असं काय आहे कि इथे कोणीच दिसत नाही? तू हे प्रश्न मला विचारतेस कि स्वतःला? तू असं का बोलतेस माझ्याशी? काय खरं आहे ते तुला सांगता येत नाही? मी खरं सांगू? तू इथे यायला नको होतस। मी इथे श्री खंडेरायांना घेऊन जायला आले आहे। ते इथे त्या बानूवाड्यात राहत होते। श्री खंडेराय? ते तर जेजुरीला जायला निघतील आता। तुला कसं ठाऊक? विश्वास ठेव माझ्यावर, श्री खंडेराय जेजुरीलाच येणार। तू उगाच कष्ट घेतलेस। कन्यादानाच्या विधीला सुरुवात करा। वधूपिता कोण आहे? कन्यादानासाठी यावे। त्यामुळे पुढे ओम ज्योतिमाम्बा जंगल्याणी मा वराणी जनेभ्यः ब्रह्मराजान्याभ्यः कुंशूद्राय चार्याय च स्वाय चारणाय च प्रियो देवानां दक्षिणाय धातुर्य भूया समयं मे कामः समृद्धो रामोपमारो नमतु। सर्वदा सर्वकारेषु नास्ति शाममङ्गल। येषां हृदयस्तु भगवान् मङ्गलायतनो हरि। श्रीश्च ते लक्ष्मीश
पत्न्या बहु रात्रे पार्श्वे रक्षतराणि रूपमश्विनौ व्यासं कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विगणो विघ्ननाशो गणाधिपः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरे नारायणे नमो स्वाहारं वायवे नमः ओ सूर्याय स्वाहारं सूर्याय नमः ओ इंद्राय स्वाहारं इंद्राय नमः शरणागत दीनार्तो परित्राण परायणे सर्वस्यार्य हरे देवे नारायणि नमोस्तु ते स्वाहा नमो संताय सहस्रमूर्तये सहस्रपाराशुर्वाहवे सहस्रामने पुर्याय शाश्वते सहस्रकोटे युगधारिणे नमः Thank you.
प्रधानजी हे काय? देवा, बाणाईला बंधू नाही आहेत, ते कार्य मी करतो आहे. पण प्रधानजी कान हळू पिळा. तसं नाही देवा, तुम्ही मला एक वचन द्या, बाणाईला नेहमी सुखी ठेवाल, तिला कोणतेही दुःख देणार नाही, भविष्यात एक पती म्हणून तुमची सगळी कर्तव्य तुम्ही पार पाडाल. प्रधानजी, मी तुम्हाला वचन देतो की बानूला मी सुखी ठेवेन, तिला कसलेही दुःख होऊ देणार नाही, आणि एक पती म्हणून सर्व कर्तव्य पार पाडीन. प्रधानजी, आज मी तुम्हाला एखादी वस्तू भेट नाही देणार, तर आज मी तुम्हाला असे वचन देतो की जेजुरी गडावर अनंत काळ माझ्या बरोबर तुमचे अढळ स्थान असेल. देवा, माझ एक विच आहे, आंतरपाट म्हणून हे घोंगड घ्याव. शुभ मंगल सावधान, गंगा सिंधु सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा, कावेरी शरयु महेंद्र तनया, चर्मन्वती वेदिका, क्षिप्रावेत्रवती महासुरनदी. ख्याताचया गंडकी, पूर्ण जलहि समुद्र सरिता, कुर्वन्तु वौ. शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, देव लग्नौ सुदिनंत देव तारा फलौ चंद्रबलंत देव. दैव बलंत देव लक्ष्मी पदे दे ग्रीवगौ स्मरामि. शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान.
कुठे आहात तुम्ही? मी कुठे कुठे शोधायचं तुम्हाला? मी अजून काय प्रायश्चित्त घ्यावे कि तुमची आणि माझी भेट होईल? तुम्ही माझ्याशी असे का वागता? ज्या माणसावर तुमचे जीवापाड प्रेम आहे असे तुम्ही म्हणायचात, जिच्याशी तुमचे जन्मजन्मांतरीचे नाते आहे असं तुम्ही म्हणायचात, त्या तुमच्या माणसाचा, तुमच्या पत्नीचा तुम्हाला विसर पडला का?